अंदर झालेला बंदर बनके मांडीवर बसला. या बंदराला हळूहळू पोपट करतील असा हल्ला बोल वडेट्टीवारांनी चंद्रपुरातील सभेत केला. सोबतच बारामतीचा मिठू 70,000 कोटी खाल्ल्यावर पोपट झाला असंही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. पाहुयात त्यावरचा लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. आता तो अंदर झालेला बंदर बनके विटू, हा विटू म्हणत एक झाला विटू बारामतीचा. काय आता इथे तर सगळे सोंग सुरू आहेत चंद्रपुरात. ते पाहिलं तो सांताक्लॉज जेवढे रूपामध्ये दिसते ना तेवढ्याच रूपामध्ये इथले काय दिसत. महाराष्ट्राच्या राजकारणात आज फक्त याच शब्दांची चर्चा होती. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी छगन भुजबळांवर शाब्दिक हल्ला चढवला. वडेट्टीवारांनी भुजबळांना थेट माकड आणि पोपटाची उपमा दिली. आता तो अंधार झालेला बंधार म्हणके मांडीवर जाऊन बसला आणि त्या मांडीवर बसल्याबरोबर त्याला मग सेफ संत्रा घे बंदर आणि मग त्याला हळूहळू पोपट करतील आणि हा पोपट विटू, हा विटू म्हणत. भुजबळांवर टीका करून ते थांबले नाही तर वडेट्टीवारांनी अजित पवारांनाही लक्ष्य केलं. बारामतीचा पोपट असं विशेषण दिलं. एक झाला विटू बारामतीचा, हा तो 70,000 खाल्यावर पोपट झाला. आता हे सगळे उद्या ज्याच्या मागे बला तो तिथे गेला. वडेट्टीवारांच्या चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तर वडेट्टीवार सांताक्लॉज असल्यासारखे वाटले. हा काय आता इथे तर सगळे सोंग सुरू आहेत चंद्रपुरात. मी सांगत नाही एवढे सोंग सुरू आहेत. रोज नवीन सोंग नवीन अवतार. ते पाहिलं तो सांताक्लॉज जेवढे रूपामध्ये दिसते ना तेवढ्याच रूपामध्ये इथले काय दिसतात. वडेट्टीवारांनी भुजबळांचं नाव घेऊन टीका केली होती तरीही ती टीका आपल्यासाठी नव्हती असं भुजबळांना वाटलं. मला काय माहिती त्यांनी माझं नाव घेऊन बोला होता पण मी त्यांच्याशी बोलले पण मी ते काय ऐकलेलं नाही. आनंद आहे ना याचा असं त्यांना कोण भेटतच नाही आहे छगन भुजबळांना भेटतोय. रुपाली पाटील ठोंबरेंनीही वडेट्टीवारांच्या टीकेचा त्यांच्याच शैलीत समाचार घेतला. वडेट्टीवार हे जे अजितदादांना आणि छगन भुजबळ साहेबांना म्हणतायत की एक बंदर एक मिठू तुम्हीच माकड चाळे करताय तुम्ही पोपट्यासारखा बोलताय. गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात टीकेचा स्तर खालावत चाललाय. एकमेकांना शिव्यांची लखोली वाहणारे नेते आता एकमेकांना अपमानास्पद उपमा देऊ लागलेत. चंद्रपूरहून अनिल ठाकरेसह ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.